मधुसूदन सारीज संगमनेर भव्य मान्सून सेल मनपसंत साड्यांच्या खरेदीवर 70% पर्यंत डिस्काउंट एम्बॉस सिल्क साडी 490 रुपये ब्रोकेड सिल्क साडी 440 रुपये खण सिल्क साडी 370 रुपये 3 रेडीमेड पटियाला ड्रेस 1500 रुपये बलाटन सिल्क रिच पल्लू 580 रुपये ठिकाण मेन रोड संगमनेर संपर्क 63523 45134 आणि 024252271 77 संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील संगमनेर पेमगिरी रस्त्यालगत साहेबराव बबन म्हस्कुले हे मेंढ्या चारत असताना धांदरफळ खुर्द उपकेंद्रातून जाणाऱ्या 11 KV निमस फिडरवरती कावळा बसल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन 6 मेंढ्यांचा मृत्यू झाला। तर या घटनेची माहिती मिळताच धांदरफळ महावितरण कक्षाचे सहाय्यक अभियंता गडाख पशुवैद्यकीय अधिकारी शिदोरे महसूलचे तलाठी मुळे यांनी या ठिकाणी धाव घेत पंचनामा केला। तर वरिष्ठ पातळीवर आपण कळवलं असून संबंधित महावितरण डिपार्टमेंट येऊन पाहणी करेल आणि पंचनामा केल्यावर महावितरण भरपाई देण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन गडाख यांनी दिलं। मेंढ्यांजवळ एक कावळा आमच्या महावितरणच्या निमजेजी फिडरवरनं कावळा शॉक लागून खाली पडला आणि त्यामध्ये साधारण प्रथमदर्शनी असं दिसतंय की कावळ्याचा स्पर्श जो लाईनला होऊन अर्थिंगची जी वायर आहे त्याला होऊन तिथं अर्थिंगमध्ये करंट उतरला आणि त्या पूलजवळ असणाऱ्या 5 ते 6 मेंढ्या दगावल्या आहेत। प्रथमदर्शनी ते असं दिसत आहे। आमच्या धांदरफळ उपकेंद्रातून निघणारी निमजेजी फिडर लाईन तिथून गेलेली आहे आणि ते फिडर त्याच वेळेस ट्रिप पण झालेलं आहे। तर सदर घटनेची माहिती मी वरिष्ठ उपकार्यकारी अभियंता श्री भांगरे साहेब यांना फोनद्वारे कळवली आहे, तसेच त्यांना मेल पण केला आहे। तसेच सदर घटनेची चौकशीसाठी मी अहमदनगर येथील विद्युत निरीक्षक कार्यालय यांना मेल केलेला आहे। ते येत्या 1 ते 2 दिवसामध्ये येऊन जागेची स्थळ तपासणी करून श्री साहेबराव बबन म्हस्कुले यांना महावितरण कंपनीकडनं जी काय कंपनी नियमानुसार मदत असेल ती मिळवण्यासाठी प्रयत्न करू। साहेबराव म्हस्कुले यांचं मेंढीपालन हे उपजीविकेचं साधन असल्यामुळं या मेंढ्यांच्या मृत्यूनं म्हस्कुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। साहेब आम्हाला भरपाई द्या एवढीच अपेक्षा या मेंढीपालक साहेबराव म्हस्कुले यांच्या मुलानं बोलून दाखवली आहे। बसायला पावसामुळे बसायला आणलेले आहे आम्ही इथं वाघाच्या भीतीनं जरा हे असल्यामुळं इथं जोडीदार असल्यामुळे बसवले आम्ही। तर इथून MCBची मोठी मेन लाईन गेलेली तर त्याच्यावर सकाळी 9 च्या सुमारास कावळा बसला होता वर ते कावळ्या बसल्यामुळं त्याचं फॉल्ट झाला आणि त्याने मेंढ्या डचकल्या तर डायरेक्ट तिकडे गेल्या। तर तिथं पोलला अस्ताव्यस्त तारी पडलेले आहे, त्या तारींना करंट आला आणि आमच्या 6 मेंढ्या मेलेल्या आहे जागीच आणि 4 जखमी आहे। ही 9 वाजता झालेली आहे। 6 जागेवर मेंढ्या मेलेल्या आहे आणि 4 जखमी झालेले आहे। काही नाही, आमची याच्यापेक्षा भरपाई द्यावी आमची, बस बाकी काहीच आमचं मागणं। तर या घडलेल्या घटनेमुळं परिसरामधून हळहळ व्यक्त केली जातीय, तेव्हा महावितरणनं या मेंढीपालकाला मदत करावी एवढीच अपेक्षा आहे। नितीन कोकणे, सी न्यूज, मराठी, धांदरफळ।